लोकशाहीर पिंटा भालेकर लिखित, पप्पू घोटक दिग्दर्शित, स्वप्ने राव नग्याच्या संगीतानं उनटलेलं लोकनाट्य ओवाळीचे भाऊ राय अर्थात पाठराखे प्रत्यक्ष रंगमंचावरती बघ रसिका, भावासाठी बहीण काय असते, पाठराखे प्रवेश पहिला। आई तुझे जाण्याचं दुःख बाबांना सहन नाही झालं। सहा महिन्यातच ते आम्हा दोन्ही भावंडांना सोडून गेले। अग आई, यात माझा काय तो दोष होता? नीतीने असं का केलं? काय गुन्हा होता त्या निरागस जीवाचा? आई बाबा, का हो इतक्या लवकर आम्हा दोन्ही भांडणला सोडून गेला? तुम्हाला ठाऊक होत ना, या समाजामध्ये ज्या मुलांचं असं छत्र हलवतं ती मुलं कशी जगतात, कुठे राहतात हे तुम्हाला ठाऊक असून, साऱ्या संसाराचा भार माझ्या एकटीवर टाकून तुम्ही खुशाल निघून गेलात। पण बाबा, तुम्ही काळजी करू नका, आपला बुवा ना आता मोठा होतो, 6 वर्षांचा झालाय तो, आणि आता की नाही शाळेत गेलाय, शाळेतून आला ना की मला बोलेल ताई मला खाऊ पाहिजे म्हणून। आई मी की नाही त्याच्या आवडीचे गुलाबजामून बनवलेत, खूप अप्रिय आहे तो, पण बाबा तुमचे सर्वे गुण आहेत त्याच्यामध्ये, प्रेम, परोपकार, अगदी तो तुमच्या वळणावरतीच गेलाय। आई बाबा, अहो आजपर्यंत तुमची कमी त्याला मी कधीच वाचू दिली नाही, आणि माझ्या जीवात प्राण असेपर्यंत तुमची त्याला कधी म्हणजे कधीच आठवण येऊ देणार नाही। पण त्याचे आई बाबा म्हणून जगणं जमतंय ना मला, मी कुठे कमी तर पडत नाही ना। आई बाबा, तुमच्या आशीर्वादाच्या छायेतच मी त्याला मोठं करते, शक्ती द्या आई, बळ द्या बाबा। दिवा आला नाही रे दिवा, मी एकदम मस्त आहे बघ। दिवा, तुला गुलाबजामून आवडतात ना, म्हणून मी तुझ्या आवडीचे गुलाबजामून केले। दिवा, उद्या कसली रे शाळेला सुट्टी? हो मी की नाही तुझ्या आवडीची मोठी वाली राखी घेऊन आले। थांबा दाखवते, ही बघ तुझ्या आवडीची मोठी वाली राखी। दिवा, तू जर जसा मोठा होशील ना, मोठ्या वर्गात जाशील, तसे तुला तुझी सांगतील आपण रक्षाबंधन का साजरा करतो ते। दिवा, रक्षाबंधन हा सण ना भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असतो। या दिवशी ना बहीण आपल्या भावाला ओवाळते, त्याच्या कपाळात टिळा लावते, हातात राखी बांधते आणि आपल्या संरक्षणाचं बंधन घालते। अरे यालाच रक्षाबंधन म्हणतात। बरं बाबा, बरं बस, मी तुला राखी बांधते। सुस्वागत, सुस्वागत, रंग देवते सुंदर अभिवादन करू माझ्या पांढऱ्या वरचे ग्राम देवता श्री स्वयं सभाई म्हणजे विठ्ठल माते अखंड रत्नागिरी जिल्ह्यातला आराध्य दैवत, अखंड रत्नागिरी जिल्ह्याचा श्रद्धास्थान श्री मार्लेश्वराच्या कृपेला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ
सगळ्यांच्या कृपा आशीर्वादांना श्री सह्याद्री मार्लेश्वर कला मंच पाटगाव सभीनाई सादर करत आहे। भावनेने ओसंडलेले रहस्यमय जिव्हाळ्याची काल्पनिक लोकनाटिका लोकशाहीर बिंट्या भालेकर लिखित पाठ राखी संगीत स्वप्निल रावण ढोलकी सोहम बागार एक्टो पे आठ प्रसाद केतकर मृदुंग आर्यन चौहान प्रकाश योजना अभिषेक नटे साउंड अष्टविनायक साउंड सर्विस प्रोपराइटर रोहित पेंढारे रंगभूषा आमचे गावकर विश्वनाथ पेंढारे सह राजदादा भालेकर अखंड गीत रचना गीत गायन उमेश दादा पागार उमेश दादा पागार लोकनाटिकेमध्ये आपला कलाभिनय सादर करणारे सह्याद्री मार्लेश्वर कला मंचाचे यशस्वी कलाकार राजा सत्यजीत रवींद्र गेले रवींद्र गेले राजकन्या रागिनी हर्षद भुट हर्षद भुट रास सेवक देवेंद्र पप्पू भुट पप्पू भुट रास सेवक नरेंद्र वसंत रस्ते वसंत रस्ते छोटा भाऊ हुआ ओंकार भालेकर ओंकार भालेकर कालांतराने विवाह मोठा होतो मोठा विवाहचा भूमिके भावेश मोळे आणि माय बाप रसिका आपल्या सारख्या हजारो रसिक प्रेक्षकांच्या आयुष्याला वाटा मोकळ्या करून हस तसा रडायला लावला काळजाला हात घालणारे हृदयाला स्पर्श करणारे चित्त थरारक भूमिका तिनं बहीण साकारले ताई अंकाच्या भूमिके ताई अंकाच्या भूमिके सिद्धेश गावडे सिद्धेश गावडे रंग देवते सुनम्र अभिवादन करू माझ्या पाडगा गावची ग्राम देवता श्री स्वयंभू संभाई इकडे इकडे माझीच्या चरणी वंदनस्त करू तमाम जमलेल्या रसिक प्रेक्षकांना शाहीर अभिवादन करू श्री सह्याद्री मार्लेश्वर कला मंच पाडगाव सविनय सादर करत आहे पाठ राखी पाठ राखी पाठ राखी चंदनाचे ताटी चंदनाचे ताटी उजळल्या चंद्र ज्योती चंदनाचे ताटी उजळल्या चंद्र ज्योती ओवाळीचे बहीण वौराया ओवाळीचे बहीण वौराया वेड्या बहिणीची वेडी माया वेड्या बहिणीची वेडी माया वेड्या बहिणीची वेडी माया शमी बंधन हाती शमी बंधन
बंधन आणि भिवाच्या हातात मोठी राखी आणि ती सुद्धा मी दिल्या पैशाची राखी वाह काय मजा वाह अलका आणि तू ते माझे पैसे घेतले केव्हा देणार काका तुमचे पैसे लवकरात लवकर दे काय मी काका मी काका काका मी मी काका अलका मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो ना आपण गोवा घाटीला केव्हा जाणार विवा अरे सोड रे त्याला आणि काका तू आम्हाला असं का त्रास देतोस कोण मी त्रास देतो कोण मी त्रास देतो पण अलका मी तुझ्यावरती एवढा प्रेम करीत असताना आपण गोवा घाटीला केव्हा जाऊया आपण गोवा घाटीला केव्हा जाऊया तुम्ही काय करतोस की हो नालायका आवाज करतोस माझ्या पुढं माझ्या पैशात एवढा मोठा झालास आणि तू माझ्यावर आवाज करतोस तुला 8 दिवसाची मुदत देतो माझे पैसे आठवणी 8 दिवसाच्या आत मध्ये आपण या आता आपल्या पैशाची व्यवस्था मी करेल माझा पैसा माझा पैसा नाही तर उद्या गोवा घाटी येतो ताई ताई बोल बिवा अहो किती जणांचे पैसे द्यायचे ग मी काय म्हणतो ताई मी एखादी छोटीशी नोकरी शोधतो अगं तू तरी एकटी काय करणार ताई शिक्षणाची किती अपमान सहन केलास तू पण नाही ताई ते आता मला शिक्षण नको मी एखादी छोटीशी नोकरी शोधतो येतो ताई थांब बिवा बिवा असं निराश व्हायचं नसतं आणि त्या काकांचं काय वाईट वाटून घेतोस अरे ते प्रत्येकाशीच असं वागतात आणि मला की नाही तू शिकून फार मोठा झालेलं पाहिजे आणि आता तुझ्या शिक्षणाला 4 ते 5 वर्ष राहिले मग तुझं शिक्षण पूर्ण होईल तू चांगल्या नोकरीला लागशील अरे मग लोकांचं देणं घेणं बघता येईल ताई तुझ्या तुला कसं समजावं अगं का करते म्हणजे एवढं ताई मी जलमताच माझ्या आई वडील गेले तू मला सांभाळ केलास स्वतःचा संसार सुद्धा मांडलास नाहीस अगं आई बाबांची सारी आठवण येऊ दिलीस नाही ताई अगं जगात तुझ्या की भय नसला खरंच भाग्य होई ताई खरंच भाग्य होई मी किती नशिबान आहे की मला तुझ्या की बहीण मिळाली ताई मला तुझ्या की बहीण मिळाली देवा अरे किती विचार करतोस देवा प्रत्येक बहीण ना आपल्या भावावर जीवापाड प्रेम करत असते अगदी निस्वार्थीपणे आणि मी तर पाठराखण करते ते आई वडिलांच्या आशीर्वादाने बरं आज रक्षाबंधन आहे ना या सुवर्णदिनी असले विषय राहू दे तू बस मी तुला जेवायला वाढते पण ताई आज पहिला गास मी तुला बनवणार आणि मग मी खाणार बरं बाबा चल हॅलो चल जाऊ देवेंद्र नरेंद्र चल जाऊ देवेंद्र नरेंद्र राजवाड्याला राजवाड्याला जाऊ नमस्कार नमस्कार मंडळी त्या गावातील गावकरी मानकरी तसेच प्रतिष्ठित नागरिक सरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष
असे हे माझे लाडके रसिक बांधव खरोखर रसिका तुम्ही कलेचे मा बापा तुम्ही रसिक जन आहात म्हणून आम्ही कलाकार स्टेजवर आहोत हे निश्चितच म्हणूनच म्हणतो आकाशाची चांदणी जरूर दिसे आकाशाची चांदणी जरूर दिसे रात पाहिजे बेदुंद झाली अशी रात रसिका तुझी साथ पाहिजे रसिका तुझी साथ पाहिजे काय भानगड आहे समजाय मार्ग ना अव्वा तुटीवर हजर होतोय ना होतोय देवा फुल थांब 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 तुझी मान दाबतो थांब अरे थांब हॅलो हॅलो हां बायको हां नवरा बोलतो काय भावरा अगं भावरा नव्हे तुझा लालका एकुलता एक नवरा काय मालिस आताशी उठली वा छान काय रात्रीची भांडी अगं सकाळी उठण्या उठ्या घासून ठेवली होय ठेवली सोनू तुझा माझ्यावर भरोसा आणि आमचा की नाही बाजूवालीवर कानोसा काय काय ना तसं काय नाही काय म्हणतेस काय च्याचा कप ग च्याचा कप रात्री मांडणी ठेवला नव्हे काय झालं सापडत नाही अगं रात्री काळोखात ना तुझ्या मांडणी चौकाला खाली भडकून ठेवला आहे काय काल तुटलं तुटून दे हा येताना नवीन घेऊन येतो तोपर्यंत झोप काय बायको आहे केव्हा पण फोन ओ मित्रा अरे तू पण आला काय बरं आहे ना रे बाबा अगदी मजा चाललंय बघ होय हा होय होय कडक इसरी साहेबासारखा वागतोस नाही कायम कडक नरम केव्हाच नाही कायम गरम आणि आता तू काय बोलतोस ना ते सर्व ऐकलंय मी बरं घर चालेल चालायचं हो चालायचं तू कामावर होय बायको आहे नोकरीला नोकरीला पैसा जास्त कोणाचे बायको मग तू भांडीच घासणार अरे बघू घासू नको हो इकडे पाहुणे असते पाहुणे ऐकतील बरं मी काय म्हणतो माहित आहे आता काय म्हणतोय आपल्याला पारा व्यवस्थित ठेवायला हवा व्यवस्थित ठेवायला पाहिजे बरोबर ना होय नाहीतर काय करायचं माहित आहे कोणतरी राजाच आतमध्ये शिर आणि कुठेतरी कुठेतरी काय असतील ते घेऊन होय पैसा रुपया घेऊन जाते नोकऱ्या जाते नोकऱ्या जाते आपण म्हणतो तुझं बरोबर आहे ना त्यामुळे डोळ्यात तेल घालायच्या घर घासले टाकूया आणि व्यवस्थित पारा ठेवूया बरं का चोरी करून घेऊन गेला तरी चालेल पण रोख्यात डोळ्यात घालूयास हा व्यवस्थित आपल्या राज्य किती आनंदी आनंदात चाललंय आपल्या राज्याला कसली कमतरता नसताना आपल्याला एक जुनी वाटते ती म्हणजे आपली राजकन्या राजिनी ही उपवर झाली असून तिच्या विवाहात करण्यात प्रथम आपण राजिनीला विचारून घ्या आधी आपल्या सेवकांचा पारा कुठे आहे शिपाई बोला महाराज शिपाई बोला महाराज आपला पारा कसा आहे त्या मागा धरून मी मागा धरून बघतोय या मालावर सगळी गुरं आहेत त्याच्यात पाडा आपला गेलेला आहे सकाळी शिपाई आता खर बोल मगर बसून आला म्हणून बघतो आहे पाडा आहेच तिथं पाडा कसा आहे आपला विचारला शिपाई त्या गावात काय पाडा मी आत्ता बघा पाडा शिपाई पण मी म्हणतो तुम्हाला तापायला झालं शिपाई आगाव पाना बंद आणि पहारा कसा विचार तुमच्या झोपता झोपता आधी आत गेला सांगतो काय लोक थंडीत ना कुरकुडा लागली शरीर झाल्या त्यानं झोपली पण तुम्हाला काय गर्मी होते काय माझा वगैरे जातोस कुठे सोनापर्यंत आयसी काय करू तू इथं चपात अरे मेला माझी साला निघतात आतमध्ये ये तुझा सपाट होऊन दे कुणा सपाट होऊन दे जातो पा ताट उभा रा ताट कुठचा मागणं कोणा झालं सपाट आणि ताट कुठचा कसा राहतोय तुला पगार वाढवून दे बाबा नको पगार अरे बाबा माझी बायका पोरा उपाशी भरू दे काय एकाला पैसे दिले तालकाला पैसे दिले ते पण पैसे गेले आणि आता तू पण बाबा माझा पगार तू खा पण ये झालंय काय कसं आहे अजिबात नाही घरात लावायचा तू जातो मी जातो सोनापुरात जातो ए बाबा आतमध्ये अजिबात 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 भावा बंद कोणी बाहेर पण आतमध्ये आतमध्ये ये म्हणायचा महाराज तुला पगार वाढवून घे फक्त या बोला
दाखव तो माझी किती डेट काय या मनाला काय दुखतंय मार्गात होतं तर आमचं दुखत नाही मी तुमचं दुखतंय काय या मनामध्ये त्याच्यात कमी बना काय बोला वाई वाई या दरबारात मी काय म्हणतो तोंडा राग येतो काय असं ऐशिकाने बापूला मार खाल्ला होता तेव्हाच नाही आता इथं का खातोय कसं विचारलं तुला पण मी काय म्हणतो सांगितलं सांगतोय ना बाई तोंडा राग येतो काय हा राग येतो 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 तुमचा पोपट लाचुचीच आहे का बंद करू तुला पोपट नसर मिळाला असा कावला असेल तर कावला ना मिळाला बोडका तुमचा पोपट पेरू खातो का आंबा खातो पेरू खातो का आंबा खातो नाही तर नाही म्हणून बंद करेल म्हणता बार का आंबा मोठा पपई खातो पपई पपई ते दमले पण मी नाही दमले मला काय मारायचं मी काय म्हणतो माहित काय पेरू खाऊ पोपया खाऊ नाही तुला दगड खाऊ पण काय माहित काय महाराज काय बोलताय काय म्हणताय कशा मार खात मारा कसा विचार सांगतो सांगतो गरीब उपाशी मरताय सावकार लोक गादीवर लोळताय आणि वाहतुकीरी करणारे वाहतुकीरी करताय पण आमच्या राज्यात बाय असं काही चालत नाही तुम्ही असताना आमच्या राज्यात अगदी समाधान कार्यकर्ती पारा चाललाय बघा व्यवस्थित खुश आम्ही असताना अजिबात नाही आम्ही काय तुम्ही असताना अजिबात कोणती चिंता नाही आपल्या राज्यामध्ये कशाची कमतरता नसताना आपल्या एका गोष्टीची उणीव वाजते ती म्हणजे आपली राजकन्या रागिणी उपवर झाली असून तिचा विवाह करण्याची बरोबर रागिणीला त्रास दरबारमध्ये हजर करा पण मी काय म्हणतो तुमची रागिणी आठ दिवसापूर्वी बैठी एवढीशी एवढी झाली मी कॉलेजात जात होती आणि तिचा पाठीमागे तुम्ही लगीन करायचं म्हणता वाय हा कितपत बरोबर आता पुरीचा विचार घ्यावा लागतो मी काय म्हणतो आला लक्षात तोंडा सावधगिरीचा इशारा करतो पोरगीला विचारलं काय तुम्ही त्याला खरं बोलता तर समजाय बघा बापाचा राग नको मी काय म्हणतो पोरींच्या आता काय माहित आहे वाढ चालले भगून पटापट वाढतात होय आणि हे मोबाईल वाला पैसा लागले कोलस केला नाही कोलस न गोल झाले राजकन्याला दरबारात बोलवलं त्यांच्या पोरगीला 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 जा लवकर जा प्रणाम करते बाबा बाबा असं अचानक बोलतो बेटा तू उपवास झाला असून तुला लग्न करण्यात येऊ आपली अनुमती काय बाबा लहानापासून माझ्या सांभाळ केलात लाडात वाढवले माझे सर्वट पुरवले पण बाबा माझं इकडं पुरवाल का बोल नाही बाबा आधी तुम्ही मला वचन द्या बोल बाबा मी माझ्या स्वप्नातील राजकुमार पसंत केला आहे बाबा या विषयी उद्या बोलते मी इथे दादा मोबाईल ने कोळसा केला नाही शिपाई आपला पारा येऊ तेव्हा थोडा वेळ विचार तुम्ही बिंदास जावा आम्ही काय करतोय करतो असला माल बाहेर आता मरून दे माल पारा व्यवस्थित ठेवूया पाहिजे गेटवर चल युवक तर तुझीच आहे गप्पा लागेनी अगं तुझ्या बाबांनी हे नाही मान्य होणार नाही अगं मी एक आई वडिलांची छायला एक पोलीस असलेला सर्वसामान्य घरातील मुलगा ती एक राजकन्या आणि मी एक साधा मुलगा तू राजघराण्यात आणि मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा अगं हे ना मी कसं काय शक्य लागेल
विवा तुझ्या माझ्या प्रेमाचं नाही म्हणून तू मला दूर करण्याचा प्रयत्न करतोस, पण विवा एक लक्षात ठेव, तू माझी लग्न नाही केली तर वीज घेऊन आत्महत्या करीन, मग माझ्या जातीचे प्रेम कसं आपण बोलू नकोस, मी बोलतो माझ्या ताईला खरं हो राजवाड्याची राजकुमारी आहे आणि महाराजांची एकुलती एक कन्या, महाराज आम्हाला विवाह मान्य आहे, विवाह राजे शिपाई बोला महाराज बोला लग्नाची तयारी कर, होय लग्नाची तयारी करतो, अजी बा तुम्ही काय टेन्शन काळजी पण करू नका, व्यवस्थित लग्नाची तयारी करतो, आधी पहिला काय काय लागतं तर सांग, लग्नाला लग्नाच्या अगोदर काय लागतं काय लागतं, पहिले नवऱ्याला नवरीला हळद लागते, हळद बरोबर आहे, गाणा भरायला लागतो, गाणा भरायला लागतो, जाता बांधायला लागतो लागतोच, काकाकडे का भोक्याकडे जाऊ लागतं काकाकडे, मग तू काय करतोय, आम्ही काकाकडे जातो तू जाता बांधायचा, मी जाता बांधायला, होय बरोबर, उशीर नको दोघं खायला आलेत पळून जातील राजवाड्याची अब्रू काढून टाकतील चल पटकन हे दारू पिऊन तू फालका लावणार फालका नाही तर काय पण तुला टेन्शन आलंय तिला बोललो गोवा घाटीला जाऊया आपण हा मग काय झालं अरे गोवा घाटी मला नेत होत काय म्हणतोस तू ती अलका ना तुला फसवला म्हणून ही दारू पितोस मला करू रे अलका नाही तर नाही ही नाही तर ती त्याच्यात कशाला तुला टेन्शन आवय ही दारू पिऊन ह्या आयुष्याचं वाटोळा लावून घेऊ नकोस अरे माझा लागतं तर तुझा लावून घे पिधर
अरे चांगलं सांगाव रे, मला काय म्हणायचं माहिती आहे काय? एखाद्याच चांगलं नाही करायचं, नाही तर वाईट तरी करू नये असं मी म्हणतो. त्यामुळे तू तुला मी काय सांगतो, चांगलं तर सांगतो. काय मला बोल, ही दादू चोर लगीनच करायचं आहे ना. एक शराब मै कभी छोडने वाला नाही. एक बार मेरे औरत को छोड़ देगा लेकिन शराब कभी नहीं छोड़ेगा. अलकान धोका दिला ना, अलकान धोका दिला तुला. पण मी काय म्हणतो, हा मोटला पिऊन हा गटला फिरवून त्या अलकाला काय फालका लागणार आहे? तुझा आता गटला वैट आला मोटला गावात. तोंडावर पडू नको, तोंड तरी ठेव त्या अलकाला दाखवायला असा शॅम्पल. अरे खतम हो गया रे. हा खतम हो गया, खतम हो गया. काय करतोय काय असं? अरे इंग्लिश खतम होगा तो क्या करेगा, गावटी तो है ना गावटी. अरे नसा एकी तुझी फक्त झाली, आता बाकी मेरेच मध्ये पुढे जा सोबत. नसा तो एकी आहे ना रे, तर पिऊ नकोस. क्या करू, तुझं लग्न करायचं आहे ना. आज शाबास, तुझं लग्न करायचं आहे ना. अरे कोण तरी दे ना रे मला. येतो ना हवा. ही दारू सोड, ही दारू सोड. तुला पोरगी जावे ना, तुला बायको जावे ना. तू भीतोस कशाला? हा तुझा मित्र आहे ना. काय तर मोठला आहे ना, तुझा गटला होईत आला मोठला बिंदी झालाच नाही. कसा मानवत पडतोय, मानवत पडतोय. ए हबक, माझी मेवणी आहे लाकात एक नंबर, इकडं पण बघत नाही आणि तिकडं पण बघत नाही. एक नंबरचा गावठी बिया नाही खरं, पण देत नाही चिकना. अरे बोलाव लगेच खायला आला. बोलाव बोलो तुला मेवणी ना देतो, तू बघत ना पागल होशील. आईच्या गुलाकडे जाते कधीतरी. काय तिकड काल आहे ना. अरे काढणार केव केव? मी काय म्हणतो माहिती आहे, लाकडा काढायला ते लाकडा काढा. काय ग बाबाजी, अग लवकर गुराकडे गेलं तर जेवण बनवतय. खनीवर आले. खनीवर काय फाडीला काय दर्जा मारतेस का भारा मारतेस? माती करते माती. माती म्हणजे दर्जा मारते. आले आले गुराकडे गेलेस नाही तू. हा ये मला करी काय झालं? ही लग्नाच्या अगोदर जेवली कुठे? आम्ही तो जेवणारा कोण होता? लग्नाच्या अगोदर जेवली रे. जेवला कोण? त्याला भूक लागली म्हणून जेवला. काय म्हणतो तू? काय बोलवलं तरी कशाला? मेवणी आली, मेवणी आली. मंदा, ए मंदा, तुला बोलवलं म्हणजे माझा मित्र टेन्शन मध्ये आलाय. त्याचं लग्न करायचा एका पुढे प्रेम करीत होता. खोटं कशा बोलू, खरं सांगतो ना. तर माझी मेवणी तयार होईल. त्याला फसवला ना म्हणून तर माझी मेवणी आहे. लागत एक नंबर गावठी बिया नाही, पण टेकच आहे चांगला आहे. लग्नाला जेवला कोण? तर सांगतो तुला काम जरा. तुझं लग्न करायचं, पण मी काय म्हणतो, तू घराकडे गेलं होतस मंदा. अरे मंदा, अगं मागास पासून मोठे मला सांगितलं तुझा भावजी. माझी मेहमी इकडं बघत नाही, तिकडं.
इथे मध्यंतर होत कथानकाच्या मध्यंतरानंतर खऱ्या अर्थाने बोल रसिका काय असते बहीण कसे विरंगली जातात दादी कशी दूर निघून जातात ते रक्ताचे नाती आज राजा राणीच्या चाललेल्या संसारामध्ये आई वडिलांसारखे नाते सुद्धा अडथळा म्हणू लागलेले मोठ्या धूम धडाक्यात राजकन्या राघिणीचा विश्वास संलग्न होतो 6 महिन्यानंतर वर मी खूप खुश आहे सागर किनारे हवेचा आस्वाद घेणाऱ्याला छोट्या नदीची किनारी हवा सुद्धा ठाऊक हवी नाही का राखी मग छोटी नदी जेवढी एकत्र येतात त्याच वेळी ती सागराची घर दिसली ती भिवा असते ना भिवा तू माझ्या खूप प्रेम करतोस ना विचंद झाली मग आपण दोघे माझ्या बाबांच्या घरी केव्हा राहिला यायचं राखी बाबा राहिला जाऊया पण तू इथे काय कमी आहे भिवा तुझ्या झोपडीत मला गुदमारल्यासारखं होतंय अगं राखी मी अगं बाबाने माझी पगार होते मग आपण छोटस एक घर घेऊया आणि तेही तुझ्या आवडीचं राजिनी नको तर विटा बघते म्हातारी नुसती पटकन रागिनी बोलते तिच्या इच्छेप्रमाणे तू का नाही राहत अरे आता मी म्हातारी झाली टिकले पान ते कळणार तुला सोडून मी तिच्या माहेरला जाऊ नाही अगं नशीब असं जे बाब ज्यांच्या आयुष्यात तुझ्या की बहीण पाच जागी म्हणून खंबीरपणे उभी राहते काही मी नशीब आहे ताई मी नशीब आहे का आणि माझे पैसे आता पेमेंट मागायला आलोय काका आता कुठे माझ्या भिवाचं लग्न झालंय त्याच्यातून तू सावरतो तुमचे पैसे मी लवकरात लवकर देईन या म्हातारीकडून वसूल करून घ्या सर्व पैसे मंदिरवरून खायला बना पैसे द्या बस बिवा आता सगळं असे झालंय अगं रागिनी त्या काकांची उधारी मी माझ्या एकटीसाठी नाही केली काय मेहरबानी नाही केलीस भावासाठीच केलंयस अलका तुझे काळ्याचे पांढरे झाले आणि तुझेच हात उलटे फिरले नदीलाल त्यात काय चुकलंय माझ अलका पैसे नको आता केले तुमचे पैसे मी देईन गेले नको मी येतो आपल्या आईच्या ना सोन्याच्या पाटल्या होत्या त्या आजवर मी जपून ठेवले विवा मी तुला बोलतोच होते ही बहीण तुझ्या काही प्रेम नाही करत ते बाप्पाने काय धनं ठेवली ना हे राखायला बसले रागिनी बस विवा नियतीचा खेळ पण किती अजब आहे ना पाहतेस का आई बाबा बघताय ना माझ्या तुमच्या अलका
साठी कुवारी राहिली. इच्छेची झाली तिने लग्न नाही केलं. अग आई यासाठीच मला जन्माला आधी घातलं आणि साऱ्या संसाराचा पाठ माझ्या एकटीवर टाकून खुशाल निघून गेली. आई बाबा ओ तुम्ही सांगायचं ना आई वडिलांची दुसरी प्रतिमा ही बहीण असते. भावाच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवणारी दुसरी आई म्हणजे बहीण असते. भावाच्या प्रत्येक सुख दुःखात त्याच्या पाठीशी गंभीरपणे उभी राहून त्याची पाठराखण करते ही बहीण असते. बाबा आई मी कोठे चुकले सांगा ना मी कोठे चुकले. पण बाबा आई माझ काही मला वाईट झालं तरी चाले पण माझ्या विवाहाच्या डोळ्यात माझ्या विवाहाच्या डोळ्यात मी अश्रू येऊ देणार नाही कारण मी सर्व सहन करे. पण माझ्या विवाहाला झालेलं दुःख आई माझ्या विवाहाला झालेलं दुःख मी सहन नाही करू शकत कारण प्रत्येक बहिणी आपल्या भावाच्या सुखात आपलं सुख बघत असते. आई बाबा आईच्यावर भावासाठी लोकांचा कष्टा काढला पण आता त्याचे चांगले दिवस आले ते जेव्हा त्याच्या संसारात मी अडथळा म्हणून नाही राहणार. याबागी ताईची सावली सुद्धा भावाच्या संसारावर पडू देणार नाही. आई बाबा मीच आपल्या विवाहाच्या संसारातून दूर निघून जाते. जोवर जीव आहे तोवर भीक मागून काही. आई बाबा मला माफ करा मी आपल्या विवाहाला सोडून जाते. आई विवाहाला सोडून जात असताना माझं काळीज तुटतंय ग. अगं आई तुझा चिमुरडाचा होता तेव्हा त्याची आई ताई नाही आई म्हणून काळजी घेत आली ग. बाबा आई मला माफ कर मी आपल्या विवाहाला सोडून जाते. आई जगली आयुष्यामध्ये नशिबाचे फासे उलटे पडतात त्यावेळी वार हे उलट्या दिशेने वापर लागतात. प्रत्यक्ष त्या मंचावरती बघ रसिका समाजाचे कटुसक दिलदार दूर निघून जातात ना ती मी सकाळपासून पाहतोय पण ताई कुठे दिसत नाही. ताई 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 शोधत ताईला सकाळपासून मी होते उभे ते तुला दिसत नाही. मी तुला कालच बोलले होते आपण दोघे माझ्या बाबांच्या घरी राहायला जाऊया ते तुला कळत नाही. एकाकडे ऐकतोस आणि दुसऱ्याकडे सोडून देतोस. अगं तुला कसं समजावं माझी ताई मला नेहमी सांगायची दुसऱ्याने कमवलेल्या कोणत्याही गोष्टीवर आपला हक्क दर्जावायचा नाही. कष्टाची अर्धी भाकरी आयते म्हणजे पंच पकवानापेक्षा मोठी असते. रागिनी पण एकदा माझ्या ताईकडे बघ असं ना विवा तुझ्या बोलण्याप्रमाणे ताई तुझी मला जाणून नाही त्या घरात मी एक क्षण सुद्धा राहू शकणार नाही. चल तू ताईला शोधायला चल चल. आई वडिलांच्या माघारीच्या बहिणीनं भावाचा सांभाळ केला त्याचा सुखी झालेला संसारामध्ये आपण अडथळं होऊ नये त्याला वेदना होऊ नये त्याला दुःख होऊ नये म्हणून एक बहीण त्या भावाच्या आयुष्याची दूर निघून जाते. वैभव बहीण ही भावावरती हृदयातून नवीन हृदयाच्या गाभाऱ्यातून प्रेम करते. रसिक आज ही नाती दुरावली दूर होऊ लागले अडथळा बनू लागले आपल्यासाठी अडथळा वाटू लागले. एक बहीण बहीण भीक मागू लागली रसिका रस्त्यावरती बसून भीक मागू लागली एक कटू सत्य उदाहरण बघ समाजातील
लोक शहर बिट्टे भले तर मांटा पाट रखे Bye.
मी भीक मागून कमावली नाही तर म्हणजे आणि त्या काकांना नेऊन दिली. म्हणजे तुझी ताई जगाच्या आणि आई वडिलांच्या कर्जातून मुक्त होऊन अंतधानात मुक्त संचार करी. तुमच्या परिस्थिती चला ना घरी. दीदी मी तुला केव्हाच माफ केलं आणि विवाह सोडून तुला केव्हा सोडून नाही जाणार. मी सदैव तुझ्या सोबत असेल. विवाह मला कुशीत घे, तुझ्या ताईला कुशीत घे, विवाह कुशीत घे, विवाह कुशीत घे, विवाह.